अनधिकृत नळ कनेक्शन वाढल्यामुळे शहरातील भवानीनगर परिसरात अनियमित पाणी पुरवठा होतोय. वॉर्ड क्रमांक 55 भवानीनगर येथील गल्ली नंबर 3 मध्ये पाणी हे नियमित येत नाही, तसंच पाण्याची वेळही निश्चित नाही. अनधिकृत नळ कनेक्शनमुळे नळ लाईनच्या शेवटच्या लोकांना कमी दाबाने पाणी येते. इथे नवीन नगरसेवक निवडून आल्यापासून आमचे पाण्याचे हाल होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. लोगों की देरी में जा रहे, दरवाजे में जा रहे, बोल रहे आगे जाओ, पानी नहीं दे रहे, क्या करना. ये नल का पानी नहीं आता है क्या? नल का पानी आ रहा है इसमें, बोरिंग का भी वैसे है, 7 दिन में 8 दिन में 10 दिन में. और आया भी तो पैसे इतना कम आता है, देखने की बात नहीं. पानी पानी मोटर में डाल डाल के परेशान है हम. कब से फिर भी पानी पानी कुछ आता नहीं. कब से बोरिंग ये 5-6 महीने हो गए. कोई नहीं आते देखते चल जाते. हाँ हम छोड़ रहे बोलते, पर कोई नहीं आते, देखते चल जाते. नगर सेवक इधर आते, नगर सेवक भी आते, सब आते, नल वाले भी आते, नगर सेवक भी आते, सब आते. आएंगा अभी आएंगा, थोड़ी देर से आएंगा, घंटे भर से आएंगा, बोलते चल जाते. पानी नहीं है हमारे को पीने के वास्ते में. 6 महीने से पानी नहीं, पानी के पीछे बहुत परेशानी हो रही. हमारे ये गली में बिल्कुल पानी नहीं है. टैक्स सब भर के भी हमारे को पानी नहीं मिला. दो दो हंडे लोगों के यहाँ से लेके आते, जब हमारे को पानी मिलता 8 दिन में एक पानी आ रहा, वो भी नहीं मिल रहा हमारे को. लोगों के यहाँ से पानी लेके आते जब हमारा चल रहा. अभी दिक्कत लेना पड़ता था कभी कभी पानी तो आगे की गली में आ रहा, हमारे गली में पानी नहीं आ रहा. वो नगर सेवक को बताते तो नगर सेवक बोलते हाँ छोड़ेंगे, ज्यादा प्रेशर में छोड़ेंगे, और आता नहीं हमारे इधर पानी. नगर सेवक जो गली में रहता ना, वो गली आम्हाला एक नळ असून आम्हाला पाणी भेटत नाही आहे. आम्हाला लय त्रास होऊ लागला आम्हाला पाणीचं. कधीपासून समस्या आहे? या वर्षीच होऊ लागलं आम्हाला. इच्छा पुढं आधी नाही होतं. नगरसेवक येत नाही इकडे? येतो, पण ते काय करतो, काय नाही करत. बाकीचे अधिकारी हा सांगून जातो नुसतं नळावाल्याला सोडा अशी करा म्हणून, ती काय सोडत नाही. बाकी सगळ्या गल्लीला चांगलं आहे, आमच्याच गल्लीला त्रास होऊ लागला. तसंच येथील नगरसेवक लोकांना पाठीमागे घालत त्यांना अनधिकृत नळ कनेक्शन देत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. शिवसेना आहे, जब समाज पाणीची सत्य नाही. शिव कब से हो गए? 6 महीने हो गए. चुनके दिए तो वो कुछ अच्छा काम करेगा करके चुनके दिए. वो तो हमारी जान दे रहा, पानी पानी को तड़पा रहा हमारे. जब से हमारे नल डूब गए, वो पैसा कौन भर के देंगे हमारे. तुम हर बार को बिल भरते हो? टाइम पर बिल भरे भी है, और ये ऐसे नल का पानी नहीं आता, फिर नहीं भरते. या भागामधील एका हातपंपाच्या ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटलं असून नागरिक या पंपावरून पाणी भरतात, यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. मात्र तरीही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं याकडे लक्ष नसल्याचं समोर येत आहे. यावर नगरसेवक अमोल बल्ला यांनी आरोप मान्य करत लवकरात लवकर लक्ष घालण्याचं आश्वासन ANU शी बोलताना दिलं. पाण्याचा प्रॉब्लेम तर थोडा सध्या उन्हाळ्यात तासच नाही होणार. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळीकडेच प्रॉब्लेम आहे, आपल्यातच नाही सगळीकडेच आहे. पण पाणी व्यवस्थित येत त्यांना, 1.5 तास पाणी येत त्यांना तरी. एक नंबर पासून 5 नंबरपर्यंत सर्वांना 1.5 तास पाणी येतं. आणि याच्या अगोदर तिथं 3.5 तास पाणी यायचं. 1 नंबर गल्ली ते 6 नंबरपर्यंत 3.5 तास पाणी यायचं. पण आता तर नवीन पाईपलाईन टाकून घेतली आपण सगळीकडे, दुर्गंधीने पाणी यायचं ना, म्हणजे जे डेरीचं पाणी यायचं तर पूर्ण वाड्याची आपण पाईपलाईन बदलून घेतली. आता 6 गल्ल्या झाल्या पूर्ण आपल्या, आता 3 गल्ल्या बाकी आमच्या. सर्व नवीन पाईपलाईन टाकली, त्याच्यामुळे की हा प्रॉब्लेम जो आपला दुर्गंधीचा हा प्रॉब्लेम सॉल्व झाला. आता तिकडे 3.5 तास पाणी यायचं पहिले, आणि इकडच्या 2-3 गल्ल्यांना समजा गाव 1-1 तास पाणी यायचं. तर आता सर्वांना आपल्याला सारखं केलं आपण इक्वल, तरी पण तिकडे 1.5 तास तरी. आणि पाणी तरी म्हणतात की येत नाही आपल्याला, 1 तास म्हणजे 1.5 तास असतील, 1 तास असतील, 3 तास पाणी. लिकेजचं फार पाणी यायचं, लिकेजेस वगैरे दुर्गंधीचं पाणी त्रस्त होते नागरिक. तर जवळपास आम्ही या मागील वर्षभरात 7-8 ठिकाणी पाईपलाईन बदलल्या. पण नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे. दत्तनगर गली नंबर 2 आता परवाच उद्घाटन केलं. भवाननगरचं पण झाले गली नंबर 2. रुद्रसपुरात पण बार्धवट काम झालं, आता अर्ध काम करायचं बाकी आहे. 8 ठिकाणी आपण नवीन जलवाहिन्याचं काम केलेलं आहे. आणखी आपलं रेंगटीपुरा व रुद्रसपुरा आणि काही भवानगरचं कामं बाकी दादा कोल्हे वगैरे, ते या वर्षभरात आपण हे काम पूर्ण करून घेऊ.